नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये। आपल्या महाराष्ट्रचा तुमचा वैभव, अंकित, मंगेश घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ। आता आम्ही आलो गेटवे ऑफ इंडियाला। कशाला आलोय आपण गेट ऑफ इंडियाला? आज आपण जाणार आहोत एलिफंटा केव्सला। सो तिकडे आपण जर्नी करू, मस्तपैकी फिरू आणि आम्ही तुम्हाला विविध गोष्टी दाखवू। दोन पार्ट मध्ये हा फक्त व्हिडिओ आहे। मुंबई टू एलिफंटाला कसं जायचं, किती तिकीट आहे, काय प्रोसेस असणार आहे, ते सगळं असणार आहे। त्याच्यानंतर पुढचा व्हिडिओ डॉक्युमेंटरीचा असेल। तर काय म्हणतात, वेळ न घालवता आपण पटकन जाऊया, कारण ऊन वाढायला लागेल। चला, आणि सकाळचे वाजे वाजता 8:30 जाऊया। तर आजची सफर आहे मुंबई ते घरापुरी लेणी, म्हणजेच एलिफंटा केव्स। एलिफंटा केव्सला जायचं असेल तर प्रथम तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला यावं लागतं। इथूनच सगळ्या बोट सुटतात। एलिफंटा केव्सला भेट देण्यासाठी योग्य वेळ कोणती? माझ्या मते सकाळी लवकर गेलात तर बरं पडेल, कारण ऊनही कमी असतो आणि फिरताही खूप येतं। सॅटरडे संडेला खूप अशी गर्दी असते, त्यामुळे वीकडेजमध्ये जमत असेल तर तेव्हा व्हिजिट करावी। पहाटेपासून सगळ्या बोट चालू होतात। बोटीत गेल्यानंतर तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाचा पूर्ण असा नजारा दिसतो। आजूबाजूचे साईट सीईंगही तुम्ही करू शकता। ही आहे बोट। आज आम्ही याच बोटीने प्रवास करणार आहोत। बोट तशी पाहायला गेलं तर मोठी आहे। बोटच्या वरच्या भागातही तुम्ही बसू शकता, पण ऊन जास्त लागल्यामुळे आम्ही खालीच बसायचं ठरवलं होतं। आता बोट चालू झाली होती आणि मस्त असे नजारे दिसायला चालू झाले होते। आम्ही आमच्या फेवरेट स्पॉटवर गेलो, कारण इथून थेट समुद्राचा नजारा दिसतो। तर आत्ता आम्हाला प्रवास करून जवळजवळ किती झालंय, एक पाऊण तास झालाय। ही बोट जवळजवळ 8:30 वाजता सुटते इथून गेटवे ऑफ इंडिया वरून, आणि 260 रुपये तिकीट आहे याचा। हा, मी तुम्हाला मगाशी तिकीट दाखवलंय। सो बस, ही जर्नी आहे, एक तासाची जर्नी आहे। इथून तुम्हाला एक तास तिकडे जावं लागतं आणि एक तास यायला आणि 2 तास फिरायला। सो 2 तास इनफ आहेत फिरण्यासाठी। ते कसं असतात ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे। आणि आता समुद्र अख्खा जख्खा शांत आहे। मध्ये मध्ये थोडा खराब झालाय, तेलचे वगैरे लेअर आहेत, पण खूप सुंदर वाटत आहे। काय, हा, त्याच्या व्यतिरिक्त समुद्र सुंदर आहे, जग सुंदर आहे। येस येस, है ना, आपण जग नीट सुंदर ठेवायला हवं। क्या बात आहे, चुकला आउच आउच लागला आउच। पाहायला गेलं तर बोट तशी छान होती, मेंटेनही छान केली होती। सेफ्टीचा विचार करता लाईफ जॅकेटही तिथे होते। पूर्ण बोट तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, वरही जाऊ शकता। मुंबई ते एलिफंटाचा प्रवास ही बोट एक्सप्लोअर करण्यातच जाते आणि आजूबाजूचा परिसर बघण्यात जातो। आम्ही या प्रवासाचा आनंद मनमुराद लुटत होतो। मी, अंकित, मंगेश, आम्ही तिघे जणच या प्रवासाला निघालो होतो। मुंबई ते एलिफंटा केव्स या प्रवासाचा तिकीट दर 260 रुपये आहे। या 260 रुपयांमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि येऊ शकता, म्हणजेच रिटर्न तिकीट आहे। आता बोटमध्ये राहून बराच असा वेळ झाला होता। आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले, व्हिडिओज बनवले। आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचायला आलो होतो। मुंबई ते एलिफंटा केव्स हा प्रवास एकदा तरी करावा, कारण ह्या प्रवासादरम्यान तुम्हाला आजूबाजूचा परिसरही निहाळता येतो। आता समोर बोट दिसत होता, ह्या बंदरावर आपली बोट लागणार होती। मुंबई ते एलिफंटा केव्स हे आयलंड
11 किलोमीटर आहे. ह्या 11 किलोमीटरच्या प्रवासाला आपल्याला एक तास लागतो आणि हा एक तासाचा प्रवास यशस्वीरित्या पार करून आपण फायनली घरापुरी लेणीजवळ पोहोचलो. चल ना पुढे जाऊया. तर आता आपण पोहोचलोय एलिफंटा केव्सच्या इकडे, म्हणजेच त्या पोर्टला बंदराला पोहोचलोय. एक तास जवळजवळ आम्हाला इथे यायला लागलंय, राईट? आणि इथे आल्यावर एक मिनी ट्रेन आहे, त्याचं सांग अंकित काय सीन आहे. इथं 10 रुपये तिकीट आहे, पण मिनी ट्रेन पेक्षा आपण वॉकिंग लवकर पोहोचू. चालत आपण लवकर पोहोचतो 10 मिनिटांनी, कारण ती येते मग आपण बसतो मग जातो. आणि काय एवढं काय लांब नाही आहे, हे जस्ट इथून इथपर्यंतच आहे. सर मग प्रेफर करा की चालत, पण तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर माथेरानला जा ना. आता तर नेरळ पासून चालू झाली आहे, आता नेरळ पासून चालू झाली आहे डायरेक्ट माथेरानपर्यंत. तर हा प्रवास होता मुंबई टू घरापुरी, घरापुरी म्हणजेच एलिफंटा केव्स. आता या केव्स बद्दल जे काही हिस्ट्री असेल ते आम्ही पुढे जाऊन सांगतोच इन डिटेल मध्ये, म्हणजे डॉक्युमेंट टाईप व्लॉग असेल, त्याला काय म्हणतात व्लॉग्युमेंटरी म्हणू शकतो आपण. व्लॉग्युमेंटरी आपण करूया एक प्रयत्न, मागच्या वेळी आपण केलेला इकडचा लोणावळ्याचा, राईट? भाज्या केव्स केलेला आणि त्याच्या त्यासाठी आपल्याला हे पण मिळालेलं महाराष्ट्र शासनाकडून पर्यटनासाठी अवॉर्ड पण मिळालेला, त्याचा पण व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शन मध्ये देतो. आता ही ट्रेन येते, मी ती दाखवतो कोणती ट्रेन आहे. हीच ती ट्रेन, एवढाच आहे काय ते, है ना? हो. कसा होता तुझा एक्सपिरियन्स एकंदरीत तिथे पोहोचायला? खूप छान होता, एक तास बोटी मध्ये. हा, तुम्ही फोटो क्लिक करू शकता, व्हिडिओज क्लिक करू शकता, इंस्टाग्रामला फॉलो करा, या दोघांना पण फॉलो करा. इंस्टाग्रामला पोहोचतात की लगेच अंकित मंगेश, आता याचं नाव चेंज झालं आहे, माझं नाव अंकित नाही आहे आता, अ डॉट काय डॉट डॉट काय अजून खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक. जास्त काम लावलं डिस्क्रिप्शन, ठीक आहे, देतो आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये. बस आता जाऊया हा व्हिडिओ. आय गेस अजून काय ना द्यायचंय, तिकीटची प्राइस तर सांगितली तुम्हाला, आधी कमी होती आता जास्त वाढली आहे. सो बघ आता कमी करून हा व्हिडिओ इथेच संपवूया, पुन्हा भेटू आपण अशाच कोणत्या तरी एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, पुढचा व्हिडिओ चालू होईल लवकर. बाय.